श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस, उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे, समाधानाचे आणि आनंदाचे जाऊत ही स्वामींची प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की स्वामी महाराजांचा प्रकट दिन कधी आहे आणि प्रकट दिनानिमित्त आपण कधीपासून सेवांना सुरुवात करू शकतो, त्याचबरोबर प्रकट दिनाच्या अगोदर कोणकोणत्या सेवा आहेत की ज्या आपल्या आयुष्याचं सोनं करू शकतात, अशा सेवा आपण करू शकतो. बऱ्याच जणांना सेवा करण्याची इच्छा असताना देखील सेवा करता येत नाही. एकतर माहीत होत नाही की आपल्याला या सेवा करायच्या असतात किंवा आपण या सेवा करू शकतो, तर 21 दिवसांची, 11 दिवसांची, 7 दिवसांची अशा कोणत्या सेवा आहेत त्या आपण करू शकतो. त्याचबरोबर गुरुचरित्र पारायण करू शकतो का, स्वामीचरित्र सारामृताचे पारायण कशा पद्धतीने करू शकतो, त्याच्यासाठी काय काय करावं लागतं, संकल्पयुक्त सेवा कशी करू शकतो, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आणि आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जर शेअर करण्याची इच्छा नसेल तर किमान आपल्या तोंडाने तरी इतरांना सांगा की आपल्याला ही सेवा केल्यानंतर हे फळ मिळतं, जेणेकरून ज्यांना ज्यांना करण्याची इच्छा आहे किंवा काही त्यांच्या इच्छा मनातील अपूर्ण आहे तर त्या पूर्ण होण्यासाठी का होईना, परंतु ते स्वामी महाराजांची सेवा करतील आणि एकदा स्वामी सेवेमध्ये आल्यानंतर त्या व्यक्तीच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही हे आपणा सर्वांनाच माहीत आहे. तर त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांना सांगण्याचा सुद्धा प्रयत्न करा. आता बघा, जशी 2024 सुरुवात झालेली आहे आणि आता फेब्रुवारी महिना चालू आहे, तर यावर्षी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन जो आहे तो आलेला आहे एप्रिल महिन्यामध्ये. दरवर्षी तो येत असतो मार्च महिन्यामध्ये. यावर्षी अधिकचा महिना एक्स्ट्रा होता म्हणून एक महिना, जवळजवळ प्रत्येक सण जो आहे तो एक्स्ट्राचा एक महिना लेट येत आहे. तर त्याच्यामुळे स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिनसुद्धा 10 एप्रिल रोजी येत आहे. गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी महाराजांचा प्रकट दिन असतो, आपल्या सर्वांना माहीत आहे. तर 10 एप्रिल रोजी आपल्याला प्रकट दिन जो आहे तो साजरा करायचा असतो. मग याच्या अगोदरपासून आपण कोणत्या सेवांना सुरुवात करू शकतो, तर बघा, सर्वात पहिलं प्रकट दिनाच्या दिवशी तर आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायचीच आहे, पण त्याचबरोबर त्याच्या अगोदरच्या दिवसांपासून आपल्याला स्वामीचरित्र सारामृत ही सेवा करता येऊ शकते. ही आपण 21 दिवसांची, 11 दिवसांची आणि 7 दिवसांची अशा पद्धतीने ही सेवा जी आहे ती आपण करू शकतो. त्याचबरोबर ज्यांना गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा असेल तर ते त्या व्यक्तीसुद्धा या कालावधीमध्ये गुरुचरित्र पारायण प्रकट दिनाच्या 7 दिवस अगोदर सुरू करून प्रकट दिन ज्या दिवशी आहे त्या दिवशी संपेल अशा पद्धतीने गुरुचरित्र पारायणसुद्धा करू शकतात. तर आपल्याला 21 दिवसांचं जर स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करायचं असेल तर ते कशा पद्धतीने करता येऊ शकतं, तर ते आपल्याला 21 मार्चपासून सुरू करायचं आहे. 21 मार्च म्हणून म्हणजे अजून जवळजवळ एक महिना आहे, तर 21 मार्चपासून आपण ते सुरू करू शकतो. जर मध्येच कुठे मासिक धर्म येणार असेल तर अशावेळी तुम्ही हे 4-5 दिवस अगोदर सुरू केलं तरीसुद्धा चालणार आहे. मध्ये तुम्ही जेवढे मासिक धर्माचे दिवस येतात तेवढे स्किप करून पुन्हा कंटिन्यू हे स्वामीचरित्र सारामृत वाचू शकता. सर्वात पहिला बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करायचं म्हणजे नक्की काय करायचं. खूप जणांच्या कमेंट असतात की नक्की कसं करायचं किंवा मग नक्की किती अध्याय वाचायचे. तर प्रत्येक व्हिडिओमध्ये जसं मी सांगत असते तसंच या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगेल की आपल्याला एक पारायण म्हणजे पूर्ण 21 अध्याय वाचायचे असतात. आता ज्यांना 21 दिवसांची सेवा करायची असेल तर त्यांनी कशा पद्धतीने करायची, तर त्यांना रोज एक पारायण म्हणजे पूर्ण 21 अध्याय जे आहेत ते रोज आपल्याला वाचायचे आहे पूर्ण 21 दिवस होईपर्यंत, म्हणजे आपले 21 पारायण जे आहेत ते पूर्ण होतात. त्याचबरोबर ज्यांना 11 करण्याची इच्छा असेल तर त्यांनी कंटिन्यू 11 दिवस, प्रकट दिनाच्या अगोदरपासून 11 दिवस आपण कंटिन्यू पूर्ण जो ग्रंथ आहे स्वामीचरित्र सारामृत तो ग्रंथ पूर्ण वाचायचा आहे. त्याच्यानंतर 7 दिवस ज्यांना करायचा आहे तर त्यांनी कंटिन्युअसली 7 दिवस जे आहे ते पूर्ण 21 अध्याय जे आहेत ते वाचायचे आहेत. तर अशा पद्धतीने आपण हे पारायण जे आहे ते करू शकतो. या पारायणामध्ये खूप सारी शक्ती आहे की ज्याच्यामुळे आपल्या मनातील कठीणात कठीण इच्छासुद्धा स्वामी महाराज पूर्ण करतात. सेवेला विशेष महत्त्व जर तुम्ही देत असाल तुमच्या आयुष्यामध्ये तर नक्कीच तुमच्या मनातल्या सर्व इच्छा न सांगताही पूर्ण होत असतात. आता तुम्हाला जर संकल्पयुक्त एखादी सेवा करायची असेल, समजा तुम्हाला 21 दिवसांचं पारायणच संकल्पयुक्त करायचं आहे, तर महाराजांसमोर बसायचं आहे आपल्याला. ज्या दिवशी तुम्ही पारायणाला सुरुवात करणार असाल त्या दिवशी महाराजांसमोर बसायचं आहे, उजवा हात घ्यायचा आहे,
त्या हाताखाली आपलं तामण घ्यायचं आहे. आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला एक फूल अक्षदा घ्यायचे आहे. हळद कुंकू थोडंसं टाकायचं आहे आणि पाणी घालायचं आहे थोडंसं. आणि महाराजांसमोर आपली जी काही इच्छा असेल ती आपल्याला बोलायची आहे. बोलणार कसा? तर आपण हे पारायण किती दिवसांचं करत आहोत आणि कशासाठी करत आहोत, आपलं गोत्र सांगायचं आहे. गोत्र नसेल माहीत तर कश्यप गोत्र असं म्हणायचं, नाव सांगायचं आणि आपली इच्छा सांगायची, किती दिवसांसाठी करणार आहोत हे सांगायचं. आणि ते पाणी जे आहे ते तांबणामध्ये सोडायचं. नंतर हे पाणी अक्षदा फूल एखाद्या झाडाला अर्पण करून द्यायचं. अशा पद्धतीने आपल्याला संकल्प सोडायचा आहे आणि पूर्ण 21 दिवसांचं पारायण जे आहे ते पूर्ण करायचं आहे. त्याचबरोबर याच्यासोबत आपण कोणकोणत्या सेवा करू शकतो तर बघा, 11 माळी जपसुद्धा तुम्ही 21 दिवस संकल्पयुक्त करू शकता. त्याचबरोबर स्वामी समर्थ महाराजांची आरती, सकाळ संध्याकाळ आरती करणार असा सुद्धा संकल्प तुम्ही करू शकता. त्याचबरोबर आणखी तारक मंत्र आहे. स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे. तर दिवसभरामध्ये म्हणजे रोज तुम्ही 11 वेळा तारक मंत्र म्हणणार. महाराजांसमोर बसून आपण 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा अशी सुद्धा सेवा तुम्ही या दिवसांमध्ये करू शकता. मग तुम्हाला जितके दिवस शक्य होईल तितके दिवस ही सेवा तुम्ही करू शकता. प्रकट दिनाच्या नंतर सुद्धा तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता. परंतु प्रकट दिनाच्या अगोदरपासून जर सेवा करायला सुरुवात केली तर नक्कीच प्रकट दिनापर्यंत महाराजांपर्यंत आपली जी इच्छा आहे ती पोहोचणार आहे आणि आपल्या मनातील इच्छा ज्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण होणार आहेत. तर अशा पद्धतीने आपण या सेवा ज्या आहे त्या अगोदरपासूनच सुरू करू शकतो. अजून प्रकट दिनाला भरपूर वेळ आहे, तेवढ्या वेळामध्ये आपल्या मनाची पूर्ण तयारी करून घ्या. त्याचबरोबर प्रत्येकाला असा प्रश्न असतो की स्वामी चरित्र सारमृत हा जो ग्रंथ आहे तो नक्की कुठला वाचायचा, कारण काही जे आहे ते जुने जर ग्रंथ असतील तर ते वाचण्यासाठी वेळ लागतो, त्यांचे अध्याय जे आहेत ते मोठे आहे. परंतु जो दिंडोरी प्रणीत ग्रंथ आहे तो जर तुमच्याकडे असेल तर नक्कीच त्याच्यामधले जे अध्याय आहे ते छोटे छोटे आहे. जास्तीत जास्त 45 मिनिटे किंवा मग 1 तास 1.25 तास एवढ्या वेळामध्ये हा जो ग्रंथ आहे तो वाचून होतो. जर तुम्ही कंटिन्युअसली 21 दिवस करत असाल तर शेवटच्या दिवशी नक्कीच तुम्ही हे हा जो ग्रंथ आहे तो 40 मिनिटांमध्ये सुद्धा वाचू शकतात. इतकं आपल्याला त्याचं रोज वाचल्याने इतका सराव होतो आणि मग आपला वेळ जो आहे तो सुद्धा वाचतो आणि आपली सेवासुद्धा पूर्ण होत असते. तर त्याच्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला हे करता येऊ शकतं. ज्यांना ज्यांना करण्याची इच्छा असेल त्यांनी नक्की स्वामी चरित्र सारामृत नसेल तर ते कुठून तरी मागवा, केंद्र असेल जवळ तर तिथून घेतलं तरीही हरकत नाही. ऑनलाईनसुद्धा तुम्हाला ते अमेझॉनवरती वगैरे मिळून जातं तर तुम्ही तिथूनसुद्धा ते ऑर्डर करू शकता. अजून खूप वेळ आहे परंतु अगोदरच व्हिडिओ बनवण्याचा हाच एक उद्देश आहे की ज्यांना ज्यांना सेवा करायची आहे आणि ज्यांच्याकडे सेवा करण्यासाठी कोणत्याही गोष्टी अवेलेबल नाही तर त्यांनी आत्तापासूनच तयारी केली तर नक्की तुमच्या सर्व वस्तू ज्या आहे, सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या घरापर्यंत येतील आणि आपण ही सेवा जी आहे ती महाराजांसमोर करू शकू. त्याचबरोबर महाराजांची सेवा करायची म्हटलं तर महाराजांचा फोटो किंवा मूर्ती आपल्या घरामध्ये असायला हवी. अगदी छोटासा जरी फोटो घेतला तरीसुद्धा हरकत नाही, परंतु एक छोटासा फोटो किंवा मग मूर्ती महाराजांची असायला हवी, कारण त्याच्यासमोर बसून आपल्याला, त्या फोटोसमोर बसूनच आपल्याला सेवा करायची आहे. ती सेवा नक्कीच महाराजांपर्यंत जाईल आणि आपणसुद्धा महाराजांसमोर बसून सेवा करत असल्यावरती आपलं मनसुद्धा एकाग्र होईल. बऱ्याच जणांचा हा प्रश्न असतो की आमचं मनच एकाग्र होत नाही किंवा मन शांत होत नाही, मन शांत राहत नाही, तर याच्यासाठी काय पर्याय आहे? तर बघा, जेव्हा तुमचं मन शांत होत नाही किंवा शांत राहत नाही, जसं की तुम्ही स्वामी चरित्र सारामृत वाचण्यासाठी घेतलं आहे परंतु तुमच्या मनामध्ये वारंवार वेगवेगळे विचार येतात, तर अशा वेळी आपलं मन जे आहे त्याला बाकीच्या ज्या आपल्या घरातीलच वाईट शक्ती असतात तर ती आपण सेवा करू नये म्हणून या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या घडून येत असतात. परंतु आपण सेवा सोडायची नाही, सेवा कंटिन्युअसली करत राहायची, जेणेकरून महाराज ज्या वाईट शक्ती आहेत त्या आपल्या घरातून घालवून टाकतील. तुमच्या मनामध्ये वाईट विचार येत असतील तर येऊ द्या, तरीसुद्धा लक्ष आपल्याला आपल्या आपण जे वाचन करत आहात त्याच्याकडे जायचं आहे, जी सेवा करत आहात त्याच्याकडे देण्याचा प्रयत्न करायचा आहे. बाकीच्या गोष्टी मनामध्ये येत असतील तरीसुद्धा त्यांना थोडंसं बाजूला करायचं आहे आणि सेवा करायची आहे. जर तुम्हाला 21 दिवसांची सेवा करायची असेल आणि तुमचा असा प्रश्न असेल की माझं मन काही एकाग्र राहत नाही, तर आत्तापासूनच थोडी थोडी सेवेला सुरुवात करा की जेणेकरून त्यावेळीपर्यंत तरी आपलं मन जे आहे ते एकत्र एकाग्र व्हायला सुरुवात होईल आणि आपल्या घरातील वाईट शक्ती ज्या आहेत त्यासुद्धा निघून जातील आणि मग आपलं पारायण जे आहे ते व्यवस्थितरित्या होईल.
आता हे पारायण केल्याने नक्की काय होतं, आपल्या आयुष्यात काय घडतं, आपल्या मनातील इच्छा ज्या आहेत त्या नक्कीच पूर्ण होतात, त्याचबरोबर घरातील जी काही निगेटिव्ह एनर्जी असेल ती सुद्धा जाण्यास मदत होते. आपल्या मुलाबाळांच्या बाबतीत काही वाईट गोष्टी घडत असतील, नजरदोष होत असतील, तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यातून आपल्याला मुक्तता मिळते. त्याचबरोबर आर्थिक सुबत्ता जर आपल्या घरामध्ये नसेल तर महाराजांसमोर एकदा आपण खरंच बोलून बघा की मला ही ही गोष्ट हवी आहे आणि मनापासून सेवा करा, तर नक्कीच ती गोष्ट कितीही अवघड असू द्या आपल्यासाठी योग्य असेल तर महाराज ती गोष्ट नक्की देतात. आणि हे खूप जणांचे अनुभव आहे, म्हणजे माझ्या स्वतःचे तर आहेतच, परंतु माझ्या आजूबाजूला सुद्धा खूप सारे लोक आहेत की जे असे अनुभव जे आहेत ते सांगत असतात. आणि त्याच्यामुळे खरं तर आपण ही सेवा जी आहे ती करायला हवी. त्याचबरोबर या काळामध्ये गुरुचरित्र पारायणसुद्धा आपण करू शकतो. केंद्रामध्ये प्रकट दिनाच्या कालावधीमध्ये गुरुचरित्र पारायण नसतं, पुण्यतिथीच्या वेळी असतं, परंतु तरीसुद्धा आपण आपली इच्छा असेल तर 12 महिने आपण 12 महिन्यांमध्ये कधीही आपलं जर मन स्वच्छ असेल तर आपण गुरुचरित्र पारायण करू शकतो. त्याचप्रमाणे प्रकट दिनाच्या वेळीसुद्धा आपण 7 दिवस अगोदरपासून गुरुचरित्र पारायण जे आहे ते करू शकतो. बऱ्याच जणांची इच्छा असते की वर्षभरामध्ये एकदा तरी आपल्या घरामध्ये गुरुचरित्र पारायण व्हावं किंवा करता यावं, ज्याच्यामुळे सर्व नकारात्मकता दूर होऊन सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वर्षभर चांगल्या होत राहतील. तर तुम्ही यावर्षीसुद्धा यावेळेला नक्कीच हे पारायण जे आहे ते करू शकता. त्याचा इन डिटेल व्हिडिओ कशा पद्धतीने करायचं, काय करायचं, मांडणी कशी असायला पाहिजे, काय काय वाचन करायचं, इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अव्हेलेबल होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ जर तुम्ही व्यवस्थितरित्या बघत असाल तर तुम्हाला ही सर्व माहिती जी आहे ती मिळणार आहे. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जे काही व्हिडिओ बनतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकर येईल आणि ते व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. संकल्प कसा करायचा, सेवा कोणत्या करायच्या, त्या दिवशी काय काय वाचायचं, खायचं काय, प्यायचं काय, नियम अटी, सर्व गोष्टी ज्या आहेत त्या व्हिडिओंमध्ये मी तुम्हाला नक्की सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून नोटिफिकेशन येईल. आय होप दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल. आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.